मला मला नाही जायचं मला नाही जायचं तीद फटके मारत चरचर हा भाजी आणली बरं का मित्रांनो. ओ माय गॉड दाजी आणली भाजी मी आता टाकायले. मी आज भाजी हे नाही केलं कोडेच नाही केलं आणि तुम्हाला व्हिडिओ आला असता ना. नाही आज नाही केलं थोडं आज दुखायला लागले माझ्या तब्येत बरोबर नाही हो लय दुखायला लागले मावाला. मग त्याच्यामुळे आहे का दाजीनं आज ही भाजी आणली हॉटेलमधून तुम्हाला दाखवते आम्ही कशीच आणली. काय करावं बाय आता याला यालाच कापावं लागणार आता यांनी. ऊस तोडायला मला नाही जायचं मला नाही जायचं. तुमची झाल करायची चहा पाणी होय चहा पाणी झाली भाकरी खो झालं जेवायचा टाईम आहे की आता कुठे इचारायला लागले मी काय आणली काय माहीत मला नाही माहीत कोणची भाजी आणली तर. लैला 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 हर कोई चाहे मुझसे. बघू आपण ना कोणची भाजी आणली तर मला काय माहित नाही बरं का. आता मी काय बघितली नाही आणि आज दुखू लागलो. अयू पाहिलं का सत्कर होती आता पुरीच आणली असते आहे का बोलण्याच्या नादामध्ये. हे बघा कशाची भाजी आहे दिसली का दिसली का कशाची भाजी आहे बघा. मटन आहे मटन चिकनची भाजी आहे बरं का मित्रांनो. लय भारी आहे लय मस्त आहे एकदम म्हणजे एकदम टकाटक आणि जक्का जक्का असंच आहे लय भारी. तुम्हाला दाखवते हा गावरान चिकन आणलंय मी कसं झाले बघते थांबा मला खाऊन बघते मी थोडं कसं आहे माहिती आहे का थोडं जीवासाठी खावं लागते आहे की नाही बरं मी दिसते का नाही होईल काय भाजी झाली राव शपथ सांगा रे. तुम्ही म्हणता उष्टी काढली काय उष्ट नाही करायला लागले मी पळीवर घेऊन एकदम खाली तर. मित्रांनो दाजीनं आणली आहे चिकन भाजी गावरान चिकन एकदम झन झन चम चम छम छम गावाकडची तर बघा कशी आहे गाव. आणि कमेंट जरूर द्या मला कमेंट लाईक शेअर करा व्हिडिओ आणि हां नक्की सांगा बरं का मला भाजी कशी आणली कशी नाही हा बघा. अरे याचं स्क्रीनशॉट घ्यायला कसं आहे ऐका नाही एकदम मज्जा. पण एक सांगतो तुम्हाला आता ही भाजी असन दीडशे रुपयाची तरी असन ही भाजी दीडशे दोनशे रुपयाची असन तर मला काय वाटतंय माहितीये का. हा चला आज मग दुखत होतं तुम्हाला चांगलं माहित आहे मग दुखत आहे आज म्हणून मी भाजी आणली पण तुम्ही रोज रोज आणू नका मला माहितीये कोण नाही ना कसं आहे माहितीये का रोज रोज आपण दोनशे रुपयाचं खाऊ शकत नाही कारण की आपण गरीब लोक गरीब लोक का खाय खरं खरे का कोरडे सांग बाबांनो भावानो बहिणीनो आपण गरीब लोक आहे तर आणि आपण एवढं नाही खाऊ शकत दररोजचं बाबा मी तर नाही खाऊ शकत म्हणजे हॉटेलमधून आणू आणि हॉटेलमधलं चांगलं पण नसतंय तुम्हाला चांगलं माहित आहे. मी उगाच आणलं आणलंय मी मजबूरनं आणलंय मी आज कारण तुम्हाला माहिती आहे मग दुखायला लागले मला काय करता येणार आणि सकाळचं रात आज लयच ठणकाय हातपाय एवढे ठणकाय काहीच सजरा नाही म्हणून आणलंय पण तुम्ही काय आणू नका कसं आहे माहिती का आपण जर हे शेत आता हे दोनशे रुपयाची भाजी असेल आणि जर आपण दोनशे रुपयाचं एक किलो चिकन आणलं तर बघू ना बरं भाजी होती का नाही भावना बहिणी होती का नाही आता याच्यामध्ये आले चार पाच डाले आलेच का नाही. आपण घरी आणलं एक किलो चिकन किती सांगा बरं तुम्ही येणार का नाही त्याच्यामुळं कसं आहे ना खाऊ नका
म्हणजे खाऊ नका नाही, तुम्ही म्हणता हा तू खा लागली आणा मला नको म्हणतेस, तर नाही तुम्हाला खायचंय का तसं नाही, पण कसं आहे माहिती का रोज रोज नका खाऊ, म्हणजे कसं आहे माहिती का जास्त तेलकट खाणं पण चांगलं नसते आणि हॉटेलमधलं पण चांगलं खाणं नसते, तर तुम्ही म्हणता असं की संगीत आणते नेहमी तसं नाही बरं का, मी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आणते एकदा दोनदा, आणि ते पण जर मग लय दुखायलं मला जर करता नाही आलं तर आणते, नाही तर मग मी पण माझ्या भाऊ जायचे इथून तिथून डबा आणते, माझ्या भावाला सांगते बाबू मला डबा आणून दे भाजी आणून दे, तर मी आता भाकर खाते थांबा नाही जाता ग दूध आणलाय आपलं दूध हे केलंय आणि त्यात कांदा पण आला एवढं बात आहे नेमकं, पण मग कांदा येत पण खरंच भावना बहिण तुम्हाला सांगते मी की मी कधी जास्त हॉटेलमधलं नाही खात बरं का, हे सांगते मी, मी घरी आणते मी काय विचार करते माहिती आहे का की या दोन तीन डल्यामध्ये दोन तीन डले येतात पिसे, तर आपण घरी आणून सही ना एक किलो चिकन येत आहे, एक किलो चिकनामध्ये चार पाच जण खातात म्हणजे चार पाच जण खात खाणे भाजी एक नंबर झाली भाणू एक म्हणजे एकच नंबर झाली, जशी आपण घरी करतो ना सेम तशी झाली, तुम्हाला माहिती मी खरंच सांगते सांगते का नाही आपल्या खोट्याला खोट आणि खऱ्याला खरं असते, मागे भजी आणली होती मी सांगितलं होतं का नव्हते की चांगलं आहे तुम्ही, पण भाजी चांगली आहे म्हणून मी आता तुमची या ना जेवण करायला या की दिसते बघायला, तुम्ही तरी काय बघता मोबाईल मधून बघता तो या या जेवण करा, आणि आज काय व्हिडिओ नाही काढला बरं का दोस्तांनो, आज लय दुखायला तब्येत बरोबर नाही हो मायावाली तब्येत म्हणजे नेहमी दुखायला लागले मायावर काय झाले काय माहित, कोणा काळ्याची नजर लागली काय माहित मला कोणा काळ्या बायाची काय काय मित्रांनो मग पोरका व्हिडिओ गेले तोंडाला पाणी आलंय वा काय भारी आहे बघा एकच नंबर बाबू किती झालं तर या आता जेवायला जेवण कधी माझी बी आहे ना फोड आलेत मित्रांनो हे आहे का फोड आले तर तिखट तर खाता येणार करताय पण तिखट पण खाता येणार आणि काहीच खाता येणार, तर म्हणलं चला म्हणलं घेऊ चला दोन मिनिटाचा व्हिडिओ बरं या जेवण काढला मस्त आहे भाजी छान झाली एक नंबर झाली तुम्ही म्हणता की तो एवढ्या प्लेट मध्ये घेतलंस तर हो मग खाणं असंच आहे भावानं बहिणू मी कोरभर भाकर खाई ना जास्त हवा नाही बघा तुमच्या जे काही घेतली का नाही आता एक डेली असंच खाणे मग ते आपलं नाही एवढं परत भरून घ्या गप्पा गप्पा ते कारण म्हण नाही का मशीन केलं हल्याने खाल्लं तसं नाही आपल्याला म्हणजे मला आवडत पण नाही तसं आणि चांगलं असलं तरीच खाणार मी नाही तर नाही खाणार कसं आहे माहिती का नाही आपण म्हणजे कधी तसं खाल्लंच नाही तर काय जनावर आणि हे असं आहे आपलं गरीब माणसाचं पाहिल्यापासून सहज आहे प्लेटमध्ये घ्यायचं आणि खायचं
आजी एकटीच बसली जेवायला. दाजी येत बाहेर दूध आणायला गेली बाहेर. म्हणले मी दूध आणतो आणि सकाळपासून भाकर नाही खीर खाल्ली. हे केलं खिमा केलता सकाळी मटन खिमा केलता. तीच भाजी होती काय आटली नाही दुसरी भाजी. मला दाजी नाही आणि तुमची झाला का नाही स्वयंपाक झाला का नाही वय झालं तसं मला माहिती कसं एवढ्या उशिरा कोण राहिला वय मी नाही येतोय खरे खोटे. बरं असू दे आता लय बोर नाही करीत तुम्हाला. तुम्ही म्हणता आमच्या तोंडाला पाणी यायले बाय लव्ह यू.